आज आपण बनवूया कस्टर्ड एगलेस केक। त्याच्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतला आहे, एक बारका चमचा भरून कस्टर्ड पावडर घेतली आहे, एक चमचा बारका बेकिंग पावडर घेतली आहे। हे आता आपण चाळून घेतो। एक छोटा चमचा भरून साखर घेतली आहे, ती मिक्सरला बारीक करून घेते। पिठी साखर आता बारीक झाली आहे, त्याच्यामध्ये एक मी छोटा अर्धा कप तेल टाकते। हे बारीक झालंय, आता मी याच्यामध्ये दूध टाकून घेते। आता या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। याच्यामध्ये मैदा टाकून घेऊया। एकदम थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं। एकदम टाकलं तर ते गठ्ठे वगैरे होतील। एकदम थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं। हे मी केकचा कंटेनर घेतलाय छोटावाला, त्याच्यामध्ये मी तूप लावलं आहे आणि थोडासा मैदा टाकलाय। तो आता आपण सगळीकडे फिरवून घ्यायचा आहे सगळ्या साईडला। हे थोडस ना टॅप करून थोडेसे इथे काजू आणि बदाम टाकते। कुकर तापला आहे, त्याला शेपटी नाही आहे आणि त्याचं गास्केट पण नाही आहे। आतमध्ये मी मीठ टाकलं आहे, एक रिंग ठेवली आहे। मी 10 मिनिटं गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता हा कंटेनर ठेवला आहे। बारीक गॅसवर 40 ते 45 मिनिटं मी ठेवणार आहे। आता आपण बघूया आपला केक झालाय का तयार। केक आपला तयार झालेला आहे, आता आपण ह्याला थोडं झाकून ठेवूया थंड झाल्यावर। कापूया, केक थंड झालाय, आता आपण त्याला काढून घेऊया। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट्स नक्की द्या। आता आपण कट करू घेऊया।